हाय फ्रेंड्स स्पेशल डिशमध्ये आज आपण खूप रिक्वेस्टेड अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे बाजार आमटी चला तर मग मस्त तर रिबाज अशी बाजार आमटी कशी करायची ते पाहूयात तर आपण या ठिकाणी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ आणि मसुरीची डाळ दाड़। ह्या डाळी प्रत्येकी आपण दोन दोन चमचे या प्रमाणात घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ व्यवस्थित निवडून अशा घेतलेल्या आहेत त्या आपण सर्व व्यवस्थित मिक्स करूयात आणि आपल्याला स्वच्छ अशा ह्या धुवून घ्यायच्या आहेत एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने ह्या धुतल्यानंतर आपण याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर आपण तीन शिट्ट्या काढून घेऊयात मध्यम आचेवरती एक शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ दिलाय पूर्णपणे वाफ गेल्यानंतर यातल्या आतल्या ज्या डाळी आहेत त्या पूर्णही आपल्याला गाळ शिजवायच्या नव्हत्या अशा पद्धतीनं या डाळी शिजून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण स्मॅश करणार नाही आहेत त्या अशाच राहू द्यायच्या आहेत तर वाटण्यासाठी या ठिकाणी दोन टोमॅटो आणि दोन कांदे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि त्याची अशा पद्धतीची प्युरी करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलल्यानंतर तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जिरी टाकणार आहोत अर्धा चमचा यानंतर कढीपत्ता आणि आपण जी टोमॅटो आणि कांदा याची पेस्ट करून घेतलेली होती ती यामध्ये आपण टाकून घेऊयात हो आणि टोमॅटो आणि कांदा कच्चा असल्यामुळे ही जी प्युरी आहे त्याला परतण्यासाठी एक थोडासा पाच ते सात मिनिट वेळ लागतो ती छान अशी आपण परतून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता पातळसर अशी ही पेस्ट झालेली आहे आणि ही छान शिजल्यानंतर घट्टसर असं ह्याचं मिश्रण तयार होतं आपण ह्याला एक पाच मिनिट शिजण्यासाठी देऊयात तर शेखर काटे हे जे आपले व्हिवर्स आहेत ते डेली व्हिवर्स आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली ती की बाजार आमटी दाखवा खास स्पेशली त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली जी ग्रेव्ही आहे त्याचं स्ट्रेक्चर चेंज होत आहे गरम मसाला एक चमचा धणेपूड एक चमचा आपण सगळे सुके मसाले यामध्ये टाकून घेऊयात तर्रीसाठी लाल पावडर पाव चमचा हळद आणि यामध्ये आपण काळं तिखट वापरणार आहोत तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता कितपत तुम्हाला तिखट हवी हवी आहे त्यानुसार हे सर्व मसाले आपण व्यवस्थितपणे परतू देऊयात आणि जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ती तुम्ही आवरजून यामध्ये टाका त्यानं खूप छान टेस्टही येते आणि सुगंधही येतो कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर ही आपण फोडणीमध्येच टाकणार आहोत ज्याचा छान फ्लेवर आपल्या भाजीत उतरतो त्यामुळे तर खूप छान आणि मस्त अशी आपली फोडणी होत आहे तोपर्यंत जी डाळ गरम आहे त्या गरम डाळीमध्येच आपण पाणी टाकून घेणार आहोत आपल्याला क किती डाळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये तर आता आपण आपली फोडणी पाहूयात तर खूप छान आणि मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे त्याचा कलर तुम्ही पाहू शकता आणि खूप घट्टसर अशी पेस्ट झालेली आहे सुरुवातीच्या तुलनेमध्ये आता आपण यामध्ये आपल्याच्या डाळींचं मिश्रण आहे ते ओतून घेऊयात खूप छान मस्त अशी ही आमटी लागते खाण्यासाठी आणि स्पेशली ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मस्तपैकी कांदा लिंबू याबरोबर खूप छान टेस्ट येते तर नक्की ट्राय करा एक पाच ते सात मिनट आपण ह्याला उकळण्यासाठी वेळ देऊयात आणि मस्त अशी ह्याला उकळी फुटू द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि मस्त अशी खळखळून ही उकळत ही आहे तर आता आपण गॅस ऑफ करूयात तर अशा पद्धतीनं आपली बाजार आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारचे छान छान आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पेशल डिश या मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद